रशी विगाळ प्रकरणावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक झाले. बाहेर असतो तर प्रसाद दिसला असता असं वक्तव्य पुन्हा दानवेंनी केलेलं आहे आणि यावरून दरेकर आक्रमक झाले. सभागृहात बोलल्यानंतर दानवे पुन्हा मीडियात जाऊन बोलतायत. त्यांना धाक भीती आहे की नाही, कुणाच्यात हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडावं, अधिक कारवाई करा, नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दरेकरांनी घेतली. त्यानंतर कालच्या प्रकाराबाबत माझा निर्णय घेणार असल्याचं उपसभापती गोऱ्हेंनी सांगितलं. गनिमत सभागृहात होता तो, बाहेर असता तर आणखी काही झालं असतं. अरे सोडा यार, गरिमान भिरवा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी. 150 लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी काय गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही. बाहेर जर भेटले असते प्रसादला तर काय केलं? प्रसाद 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 प्रसाद. सभापती महोदय इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? त्याच्यामुळे सभापती महोदय, माझं म्हणणं माझा अधिकार आहे. मी पक्षाचा गटनेता म्हणून आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा नैतिक अधिकार या ठिकाणी माझा हक्क आहे. माझी आपल्याला विनंती आहे ना, तर सभागृहाचं कामकाज आम्ही सत्ता पक्षाचे असलो तरी चालू देणार नाही. मुद्दा असा आहे माझं, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी समजावून सांगते की पहिली गोष्ट म्हणजे काल जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये मी माझा काही निर्णय घेणार आहे. काय निर्णय नीलम गोऱ्हे घेत आहेत याकडे लक्ष असेल. मात्र कालच्या सगळ्या प्रकारावरून आजही सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर सत्ताधारी काही नेते आमदार मंत्री प्रसाद लाड यांच्या आंदोलनात येऊन सहभागी झालेले होते. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केलेली आहे, त्यांचं निलंबन करा, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत असताना काल सभागृहात हा सगळा प्रकार घडलेला होता. प्रसाद लाड राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत होते. त्यावेळेला हा सगळा ही सगळी खडाजंगी झालेली आहे. त्याचवेळेला अंबादास दानवे हे शिवीगाळ करताना दिसलेत.